मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळू शेरगाव फाउंडेशन संस्थापाध्यक्ष पाचोरा। आज दिनांक 13/6/2022 रोजी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलो होतो। उपोषणात बसण्याचं मुख्य कारण असं होतं, दिनांक 10/5/2022 रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका महिलेचं सीझरद्वारे प्रसूती करण्यात आली। त्या प्रसूती करण्यात आली त्यावेळेस तिला बाळ 3.25 किलोचं जन्माला आलं होतं। ते बाळ दूध पाजल्याने सदर बाळाची तब्येत रात्री 11:30-12 वाजेनंतर चिंताजनक झाली। त्या अनुषंगाने त्या बाळाला सिस्टरने उपचार केला, परंतु ते बाळ दगावलं म्हणून त्या बाळाला न्याय मिळावा, बाळाचा मृत्यू कसा झाला, संबंधित दोषीवर कारवाई करावी, संबंधितावर गुन्हे दाखल करावे म्हणून मी आज 13/6/2022 रोजी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। परंतु माननीय जिल्हा जळगाव सिव्हिल सर्जन साहेब किरण पाटील साहेब यांनी लेखी पत्र पाठवले, त्यांनी लेखी विनंती केली की सदर आम्हाला विशेरा अजून प्राप्त झालेला नाही मेडिकल कॉलेजकडून, ते येणाऱ्या 10 दिवसात आम्हाला विशेरा प्राप्त होणार आहे, तरी तुम्ही आजचं सुरू असलेलं उपोषण 10 दिवसासाठी तूर्त स्थगित करावे अशी विनंती केल्याने मी आजचं उपोषण तूर्त स्थगित केलेले आहे।